या ठिकाणी मुद्दाम 1000 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या सर्वांचं दर्शन घ्यावं, भेट घ्यावी यासाठी मुद्दाम इथं उपस्थित झालेले महाराष्ट्राच्या धनगर समाजाचा आवाज बुलंद करणारे महादेव नावासारखा महादेवाचा अवतार आपल्या समाजासाठी धारण करणारे श्री महादेव जानकरजी, डॉक्टर मंगेशजी गुलवाडे, नगरपालिका अध्यक्ष रत्नमालाताई भोयर, श्री संजयजी कन्नावार, डॉक्टर कन्नमवार, तुषार मल्लावार, संदीप शेरकीजी या ठिकाणी उपस्थित, धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी नेते व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व अहिल्याबाई होळकरांचा वारसा सांगणाऱ्या खंडोबाच्या चरणी आपली पूजा अर्पण करणाऱ्या सर्व धनगर बांधवांनो, देशभक्त बांधवांनो, माता भगिनींनो, युवा मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्याला हृदयापासून धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं. या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन प्रेमाची घोंगडी दिली, माझ्या डोक्यावर छत्र दिलं व विकासामध्ये जो आडवा येईल त्याला वेगाने पळवण्यासाठी हाती काडीही दिली. हे स्वागत म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे धनगर समाजाची सेवा करण्याच्या संकल्पासाठी, हा आशीर्वाद आहे थोर अहिल्याबाई होळकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी. खरं अहिल्याबाई होळकरांचा वारसा जेव्हा आपण सांगतो तेव्हा अहिल्याबाई म्हणजे मूर्ती मूर्तिमंत. समाजाची सेवा व्हावी, समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी राज्य चालवणाऱ्या या थोर अशा आमच्या अहिल्याबाई. सुदैवानी राज्याचा अर्थमंत्री म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी थोर अहिल्याबाईंच्या नावाचे सभागृह करण्याचं सौभाग्य मला लाभलं की धनगर समाजासाठी या सभागृहाचा उपयोग व्हावा. धनगर समाजाचा तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र याव्यात आणि समाजाच्या उन्नती सोबत देशाच्या उन्नतीचा विचार हा आपल्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचवावा या दृष्टीने या सभागृहाचा निश्चितपणे उपयोग होईल हा मला विश्वास आहे. मला आठवतं की महादेवराव जानकर मला भेटले, महादेवराव जानकरांकडे जे खातं आहे ते खातं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. बाकी सारा खात्यामध्ये फक्त खर्च आहे, पण महादेव जानकरांच्या खात्यामध्ये जनतेच्या हाताला काम आहे, रोजगार आहे, विषमता मुक्तीचा मंत्र आहे. आम्ही निर्णय केला की धनगर समाजासाठी 2 बोकड 10 शेळ्या हा गट करायचा आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की आता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 19,000 बचत गटांच्या हाताला म्हणजे 1,90,000 कमीत कमी धनगर समाजाच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने आम्ही योजना. मागच्या अर्थसंकल्पात महादेव जानकरजी असेल, डॉक्टर महात्म्य असेल, आपल्या समाजाचे नेते मग मंगेश गुलवाडे असेल, कन्नावार असेल,
धनगर समाजाच्या उन्नतीचा एक मोठी योजना तयार करावी अशी मागणी केली. मी 18 जूनला जेव्हा अर्थसंकल्प मांडला, जो धनगर समाज अजूनही प्रगतीच्या नॅशनल हायवे म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे, त्याला या प्रमुख राजमार्गावर आणावं. धनगर समाजाच्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. मी या समाजातील तरुणांना आवाहन करतो की घरासमोर नदी वाहत असेल तहान भागणार नाही. मी 1000 कोटी रुपये मंजूर केले म्हणजे तुमच्या जीवनात बदल होणार नाही, तर तुमच्या समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन या योजना गावागावातल्या धनगर समाजापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे माझं आपल्या या धनगर समाजाच्या तरुणांना आवाहन की आप भी पढ़ो, तुम्हीही सुशिक्षित व्हा. पण सुशिक्षित होणे याचा अर्थ फक्त स्वतःचा विचार करणे नव्हे. मॅन इज ए सोशल ॲनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश ॲनिमल. मै और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार, ही भावना मनात असता कामा नये. हा समाज माझा आहे, या समाजाला मी काही देणं लागतो, हे समाजाच्या सुशिक्षित लोकांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा धनगर समाजाचा हा तरुण या ठिकाणी पुढाकार घेईल, तुम्ही 1 कदम आगे चलो, मैं तुम्हारे साथ 100 कदम आपके साथ चलने को तैयार हूं. हे खरं आहे की या विधानसभेच्या जनतेनी भरभरून प्रेम केलं, तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मी जेव्हाही आपल्या समाजाच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा धनगर समाजाचे तरुण सुधीर भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ ऐसा नारा देता, तुम्ही तो माझ्या सोबत आहात. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या शुभकामनांनी मी पुढे गेलो, जानकरजी पुढे गेले. पण आता आमचं कर्तव्य आहे की ज्यांनी आमच्यासाठी आगे बढोचा नारा दिला वो भी आगे बढना चाहिए. आणि म्हणून आम्ही नारा द्यायला आलो आहे की धनगर समाज के मेरे देश भक्त कष्ट करने वाले भाई और बहनों आगे बढ़ो. महादेव जानकर और सुधीर मुनगंटीवार तुम्हारे साथ खड़े है, तुम्हारे पीछे खड़े है. खर तो मी जानकर साहब तुमच स्वागत करून तुमच भाषण झाल्यावर माझं भाषण व्हायला, कारण तुम्ही माझ्या जिल्ह्याचे पाहुणे आहात. पण आज माझी अडचण समजून घ्या. आज मी नवरदेव आहे आणि नवरदेवाला आता इकडे तिकडे सर्व जावं लागतं, आणि म्हणून आता हे झालं की पुन्हा एक अजून 10 ते 12 कार्यक्रम आहे. तुम्ही माझी अडचण समजून घ्या. मला आठवतं की इथं फोटो गावला 10 जानेवारी 2000ला तेव्हा मी या भागाचा आमदार नव्हतो. तेव्हा या ठिकाणी खंडोबा देवस्थान सभागृहाचं भूमिपूजन करण्याचं क्षणचित्र आहे. 19 वर्षापूर्वी मी खंडोबा सभागृहाचं या ठिकाणी भूमिपूजन केलं. तेव्हा मला फार अधिकार नव्हते, कारण तेव्हा माझे अधिकार कमी होते, छोटे होते. मी देऊन देऊन काही देऊ शकत नव्हतो, कारण शेवटी त्या भागाचा मी आमदारही नव्हतो, ना या भागामध्ये मला काही करता येत होतं. पण मला जेव्हा तो फोटो पाहिला, मी मूळच्या धनगर समाज बांधवांना निश्चितपणे आश्वस्त करतो की मूलमध्ये पुन्हा एकदा 75 लाख रुपये खर्च करून एक भव्य दिव्य खंडोबाचं नावाचा सभागृह, जे सभागृह अतिशय उत्तमपणे बांधू, ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा एक सुंदर स्टॅच्यू तयार करू, ज्या ठिकाणी अजून जास्त पैसे लागले तर पैसे खर्च करू, कारण तुमच्या आशीर्वादाने जो अधिकार आज जानकर साहेबांना आम्ही आम्हाला आहे, तुमची कितीही सेवा केली तरी ती कमी आहे याची जाणीव मला आहे. बंधूंनो, भगिनींनो, हा मतदारसंघ या राज्यातला उत्तम मतदारसंघ व्हावा, हा जिल्हा उत्तम जिल्हा व्हावा या दृष्टीने मी काम करतोय. या जिल्ह्यामध्ये
चिंचाला सिंचन प्रकल्प पूर्ण केला, चिजोळा प्रकल्प पूर्ण केला, पळसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला, दिंडोरा प्रकल्पाचं काम सुरू केलं, गोसीखुर्दचं पाणी घोडासागरीला आणण्यासाठी 84 कोटी मंजूर केले, गोसीखुर्द प्रकल्पाला मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण शक्तीने पुढे करण्याचा निर्णय केला. एवढंच नव्हे तर मागे त्याला शेततळे आपल्या तालुक्यात मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी विहिरीला अर्ज केला त्याला आपण विहीर दिली, कृषी महाविद्यालय दिलं. आणि पहिल्यांदा असं घडतंय की आम्ही मी कमी प्रयत्न करतो पण जेव्हा ही जानकर साहेब भेटतात, सुधीर भाऊ तुमच्या मतदारसंघात तुम्ही माझं फिशिंगचं 100 एकरामधलं कॉलेज घ्या, इथं तर गंगा ही उत्तर वाहिनी नाही दक्षिण वाहिनी होते. कारण जानकर साहेब सांगतात की इथं फिशिंगचं कॉलेज घ्या, आपण मूलमध्ये फिशिंगचं ही कॉलेज घेतोय. मी मूल विधानसभेत आणि या जिल्ह्यामधल्या धनगर समाजाला आश्वस्त करतो की तुम्ही इथून जाताल ना, आपण इथं डेअरी कॉलेज ही माननीय महादेवराव जानकर साहेब देणार आहे, स्वतःहून देणारा मंत्री हा. आता आजकाल दुर्मिळ प्रजातीचा जसा वाघ दुर्मिळ आहे तसा महादेव जानकरासारखा मंत्री दुर्मिळ झाला आहे. पण या ठिकाणी आपल्याला डेअरी कॉलेज, फिशिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय झालं, शेतकऱ्यांसाठी टाटा ट्रस्टी 92 गावं घेतली, मूलमध्ये क्लस्टर करतोय, बॉटनिकल गार्डन झालं, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, सैनिक शाळा, वन अकादमी, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, हा जिल्हा विकासाच्या मार्गाने आम्ही नेतोय. आणि हे नेताना या ठिकाणी या भागात आपण स्वर्गीय सुषमा स्वराज महिला उद्योग भवन निर्माण करतोय. एकेका जिल्हा परिषद सर्कल मध्ये एक स्वर्गीय महिला सुषमा स्वराज महिला उद्योग भवन, ज्यामध्ये आपल्या महिलांना हुनर शिकवलं जाईल, आपल्या महिलांना कौशल्य दिलं जाईल. आणि माझा संकल्प आहे, माझं स्वप्न आहे की आज जेव्हा स्वातंत्र्याचे 75 वर्ष 2022 मध्ये पूर्ण होईल तर माझ्या बहिणीला जर थोडस ही पोराला पडचं झालं तर नवरा येईपर्यंत विक्षी डब्बी आणि औषधी घ्यायची वाट पाहावी लागते. माझं स्वप्न आहे की माझी बहीण सुद्धा आर्थिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाची अर्थदूत झाली पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्यात तिचा हिस्सा असावा. हा मतदारसंघ रोजगार युक्त करावा. आणि यासाठी मी धनगर समाजाला निश्चितपणे सांगेन, तुम्ही मला फेटा घात का, यलकोट यलकोट जय खंडोबा म्हणून स्वागत केलं, प्रेमाचं घोंगडं दिलं, आणि कोणी मला त्रास देत असेल तर त्याला उभ्यावरून आडवं करायला काठीही दिली, चिंता करू नका. आजपासून या ठिकाणी आपण भव्य मेंढपाळ परिषद 2019 आयोजित केली आहे. मी वेळेच्या अभावी तरी संवाद साधू शकलो नाही, तरी सर्व नेते पदाधिकारी आपल्याशी संवाद करते. पण मी आपल्याला विश्वास देतो आहे की आपल्यासाठी मग पशुधन विमा असेल, या ठिकाणी असणाऱ्या 13 योजनांचा धनगर समाजासाठी घेण्यात आलेला शासन निर्णयाचा फायदा असेल, सराई क्षेत्रासाठी व्यवस्था असेल, या सर्व विषयावर पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. 24 तारखेनंतर जेव्हा नवीन सरकार येईल पुन्हा जानकर साहेब मंत्री राहतील, मी ही मंत्री होईल. कारण मंत्री ज्यांना करायचं असतं त्या समितीमध्ये मीही आहे, तर माझ्यासाठी तर नाव मी घेणारच आहे आधी. पण तेव्हा आम्ही आपली बैठक घेऊ आणि आपली बैठक घेऊन जानकरजी आपल्या सोबत आहे, महादेवजी सोबत आहे आणि मी महादेवाचा भक्त आहे. रोज महादेवाचा नमस्कार केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. लहानपणापासून आजपर्यंत महादेवाचे रुद्राक्ष आहे जी मला शक्ती देते. तोही महादेव सोबत आहे आणि हाही महादेव सोबत आहे. मला विश्वास आहे की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये हा भव्य मेंढपाळ परिषदेच्या माध्यमातून मी विश्वास देतो की आपण या जिल्ह्याला धनगर समाजासाठी एक आदर्श जिल्हा. असं म्हणतात की सर्वात जास्त धनगर पश्चिम महाराष्ट्रात आहे, बारामतीला आहे, साताऱ्याला आहे, पण महादेवराव
आम्ही पुढच्या 5 वर्षात असं काम करू की आजपर्यंत आमचे लोक पश्चिम महाराष्ट्र बघायला जायचे की उन्नती कशी झाली, पण तो दिवस दूर नाही की धनगर समाजाची प्रगती कशी झाली हे पाहायला तिकडचे लोक या धनगर समाजाला भेटायला येईल. या दृष्टीने आपण काम करू. आपण सर्वांचा आशीर्वाद हीच आमची शक्ती. आमच्या दृष्टीने सर्वात जास्त व्हिटॅमिन कशात असेल, सर्वात जास्त प्रोटीन कशात असेल, सर्वात जास्त न्यूट्रिशन कशात असेल, तर तो तुमच्या आशीर्वादात आहे. तुमच्या आशीर्वादा एवढा व्हिटॅमिन कोणत्याही अन्नधान्यात नाही, कोणत्याही फळभाजीमध्ये नाही. हे व्हिटॅमिन म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद द्या आणि या मेंढपाल परिषदेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी आम्हीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास देतो. आपण प्रेम व्यक्त केलं, खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी आशीर्वाद द्या. खरं तर माझं बोधचिन्ह हे नंबर 1 वर आहे ईव्हीएम मशीनवर. जो जो नंबर 1 ची बटन दाबेल त्याचे आयुष्य नंबर 1 च करण्यासाठी मी काम करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.